गोदावरी नदीत पाणी असल्याने वाळू तस्करांनी कोपरगाव तालुक्यात ठिकठिकाणी वाळूचे साठे करून ठेवले आहे. असाच एक साठा महसूल पथकाने कोपरगाव शहरातील समतानगर भागात ताब्यात घेतला आहे. हा वाळू साठा स्थलांतर करताना ही मोठी कारवाई झाली असून यात सुमारे 45 ब्रास वाळू जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एक डंपर व एक JCB अशी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली व दोन्ही वाहने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला जमा केले आहे. दरम्यान महसूल पथकातील काही कर्मचारी वाळू साठ्याजवळ पोहोचताच JCB चालक आणि डंपर चालकांनी तेथून धूम ठोकली. जमा केलेल्या वाळू साठ्याचा प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लिलाव केला जाईल अशी माहिती तहसीलदार किशोर कदम यांनी दिली आहे. सायंकाळी 8:30 ते 9:15 दरम्यान गोपनीय सूचनेवरून प्राप्त झालेल्या सूचनेच्या आधारे समतानगरमध्ये एक डंपर JCB द्वारे भरत असताना महसूलच्या पथकाने छापा टाकून एक JCB आणि एक डंपर ताब्यात घेतलेला आहे. हा JCB अज्ञात आहे, त्याच्या मालकाचा अद्याप शोध लागलेला नाही आणि डंपर मालक दीपक मांडगे म्हणून आहेत, त्यांचा शोध लागलेला आहे. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ओपन प्लॉटमध्ये हा 45 ब्रास वाळूचा साठा करून ठेवलेला होता आणि हा साठा उचलून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं काम सुरू होतं. अशी सूचना मिळाल्यानंतर छापा टाकून वाहन आणि वाळूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. वाळू साठा जप्त केलेला आहे, त्याच्यावर प्रांताधिकारी यांची परवानगी घेऊन त्याचे लिलाव करण्याची कारवाई या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. तसेच JCB मालक आणि डंपर चालक यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव आम्ही तयार केलेले आहेत, त्यांना नोटीस देऊन त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरातील तसेच तालुक्यातील अवैध वाळू साठा जमा करणाऱ्या वाळू तस्करांचे चांगले धाबे दणाणले आहेत. प्रतिनिधी मोबीन खान, मायनूज, कोपरगाव.